भोसले समिति ने जी का रिकमेंडेशन के रिकमेंडेशन आधारे सर्वोच्च न्यायालय आम्ही जाणार आहोत त्याची प्रक्रिया सुरू आहे हे संभाजी राजेंनाही सांगण्यात आलेले आहे। रिव्ह्यू पिटिशन व्यवस्थितपणे गेलो पाहिजे। आजच्या घटकेला रिव्ह्यू पिटिशन नुसतंच रिव्ह्यू पिटिशन फाइल करून उपयोग नाही। सुप्रीम कोर्टाने जे काही कंडिशन्स घातलेले आहेत त्या कंडिशन लक्षात घेता नुसतं राज्याला अधिकार घेऊन फायदा नाहीये किंवा नुसतं रिव्ह्यू पिटिशन घेऊन त्याचा उपयोग होणार नाही। 50% जी काही मर्यादा घालण्यात आली हा त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे। या सगळ्या अनुषंगिक बाबी या ॲडव्होकेट जनरल आणि जे राज्याच्या वतीने अपियर होणारे श्री मुकुल रोगी आणि पटवाल यांच्या या दोघांचाही समन्वयातून ही पिटिशन तातडीने फाईल करण्यासंदर्भातली कारवाई सुरू आहे। मला अपेक्षा आहे की साधारण या आठवड्याभराच्या आत हे रिव्ह्यू पिटिशन फाईल व्हावं अशा पद्धतीने काम सुरू आहे। त्यात काही लीगल इश्यूज आहेत काही बारकाईने शेवटी रिव्ह्यू पिटिशन एक महत्वाचा भाग आहे कायदेशीररित्या ती व्यवस्थितपणे गेली पाहिजे आणि त्या अनुषंगाने ती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे की त्यांना आम्ही ब्रीफ केलं की शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की प्रोसेस सुरू आहे आणि लवकरात लवकर हे होईल अशा दृष्टिकोनातून शासनाने पावलं टाकलेली आहे। त्याची आज दुसरी गोष्ट म्हणजे जे बाहेर चर्चा काही लोकांनी विरोधकांनी केली होती की ही त्याला कालमर्यादा असं काही विषय नाही। कालमर्यादा झालं पाहिजे केलं पाहिजे आमचं मत तेच आहे पण याला कोर्टाने काही कालमर्यादा रिव्ह्यू पिटिशनचा जो विषय होता कोविडच्या पार्श्वभूमीवरती आता मर्यादा रिलॅक्स करण्यात आली हे मी अगोदर सांगितलेलं आहे। तो मुद्दा रिपीट करतोय की त्याला टाइम लिमिट जरी असली कोविडच्या पार्श्वभूमीवर फाईल करण्यासंदर्भात तरी सुद्धा सरकार हे तातडीने या 8 दिवसाच्या आत व्हावं अशी प्रक्रिया हे राज्याचे ॲडव्होकेट जनरल आणि सिनियर काउन्सिल जे दिल्लीमध्ये आहेत त्यांच्या लेवलला हे सगळं सुरू आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्यांनी जवळपास 7 मागण्या ह्या प्रामुख्याने बऱ्याच विषय होते पण त्यांनी सांगितलं आमचा जो इन्सिस्टन्स आहे तो काही प्रमुख विषयावर आहे आणि त्याच्यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या लवकर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। त्या हॉस्टेल फॅसिलिटी साधारण 23 जिल्ह्यांमध्ये जवळपास जागा आयडेंटिफाय करण्यापासून दोन गोष्टी शासन करत आहे। काही ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध आहेत त्यांना हॉस्टेलमध्ये वापरण्यासंदर्भातली प्रक्रिया ही जवळपास पूर्ण होत आहे। ती जागा जवळपास सचिव जे आहेत उच्च व तंत्र शिक्षण यांनी संपूर्ण माहिती सादर केलेली आहे आणि त्या माहितीच्या अनुषंगाने तिथे जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये जागेची उपलब्धता इमारतीची उपलब्धता या गोष्टी जवळपास प्रक्रिया सुरू आहे। संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी कळवण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर ही कारवाई वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या स्तरावर आहे पण ती कारवाई ही सुरू आहे। ती कालबद्ध कार्यक्रम म्हणून तेही लवकर त्याचा आढावा मुख्यमंत्री हे सांगितलंय की पुढची जी मीटिंग स्वतः मुख्यमंत्री ही संबंधित डिपार्टमेंटशी मीटिंग घेतील आणि त्या डिपार्टमेंटमध्ये याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन या निर्णयाचं कुठपर्यंत आलंय याचा आढावा मुख्य आज झाली चर्चा झाली त्याच्यावर पण जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये जागा आयडेंटिफाय होऊन वेगवेगळ्या स्तरावर अनेक जिल्ह्यांमध्ये ही कारवाई सध्या सुरू आहे। त्याचबरोबर सारथीच्या कामासंदर्भात स्वायत्तता देण्यात आलेलीच आहे शासनाने स्वायत्तता दिलीच आहे। तर पारादूतांची नेमणुकीचा विषय असेल विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यासंदर्भातले विषय अण्णासाहेब पाटील महामंडळाशी निगडीत हा जो विषय आहे त्याचबरोबर सारथीच्या कामासंदर्भातले काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत या सगळ्या मला वाटतं रविवारी शनिवारी संध्याकाळी उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये त्याची बैठक घेत आहेत आणि सारथीचं हेडक्वार्टर पुणे असल्यामुळे त्यांच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भातली जी काही विषय आहेत ते उपमुख्यमंत्री स्वतः पुण्यामध्ये संबंधितांची बैठक घेतील आणि या सगळ्या गोष्टीचा ते अण्णा ह्याच्या सारथीच्या वर्किंग संदर्भातला जो विषय आहे तोही चर्चेमध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे। त्याचबरोबर कोपर्डीची जो विषय आहे ती सध्या न्यायप्रविष्ट जरी असला तरी त्याची सुनावणी काही वेळेवर शासनाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु कोपर्डीच्या प्रकरणासंदर्भामध्ये लवकरात लवकर मेन्शन करून ती केस लवकर लावण्यात यावी हा प्रयत्न शासन करणार आहे कारण शेवटी शासनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु
न्यायालयामध्ये ती लवकर केस लागावी या अनुषंगाने मेन्शन करून ती केस लवकर बोर्डावर यावी याकरता प्रयत्न हे सरकारी वकील त्या ठिकाणी करण्याचं एसीएस होम यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर नोकऱ्या संदर्भातला आम्ही आढावा दिला की नोकरी ही म्हणजे लाकडावर मर्डर ती इमिजिएट अवेलेबल नाही आहे, परंतु नोकरीची प्रक्रिया जवळपास 4 ते 5 केसेस वगळता सगळ्यांना नोकरी देण्याचं काम झालेलं आहे. 4 ते 5 केसेसमध्ये त्यांच्याकडून कागदपत्र वेळेवर सादर झालेली नाही आहेत, हे सुद्धा एसटी महामंडळाकडून वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे. त्यांच्या लोकांमध्ये नेमका कायदेशीर वारस कोणाला नोकरी द्यावी काय द्यावी असे सुद्धा काही विषय काही लोकांच्या घरामध्ये आहे, त्यामुळे ती प्रक्रिया 4 ते 5 केसेस संबंधातच राहिलेली आहे. बाकी सर्व केसेस ह्या महामंडळामध्ये एसटी महामंडळ या संबंधी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे, त्यामुळे हा विषय महत्वाचे हे त्यातले घेण्यात आले. ज्या नोकऱ्या संदर्भातले 2 विषय आहेत, नोकऱ्यामध्ये साधारण 2100 ते 2200 लोक एमपीएससीचा विषय वेगळा आहे. तिथे काही लोकांची 2 प्रकार आहेत की ज्या ठिकाणी नोकरीची प्रक्रिया सुरू होती हा त्यातला एक विषय आहे. नोकरीची प्रक्रिया सुरू असताना त्या ठिकाणी स्थगिती आली आणि नंतर हा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय झाल्यामुळे ती प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरावर अडकलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या स्तरावर अडकलेल्या लोकांच्या नोकऱ्या संदर्भामध्ये त्या केसेस ईडब्ल्यूएस किंवा ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर कराव्यात आणि ती कन्सिडर ज्या स्तरावरती थांबलेलं प्रकरण त्या स्तरावर पुढे नेण्यासंदर्भामध्ये काही मार्गदर्शक सूचना शासनाने एमपीएससीला कळवलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही लिखित जियाच्या स्वरूपामध्ये सुद्धा आम्ही हे कळवणार आहोत. पत्र त्याला एमपीएससीला मी पाठवलेलंच आहे, परंतु एक वेगळा जीआर त्यासाठी इश्यू करून ज्या स्तरावर ते जे नोकरी अडकली त्यांची काही ठिकाणी रिटर्न झाली ओरल बाकी आहे, काही ठिकाणी निर्णय झाला परंतु अपॉइंटमेंट ज्या स्तरावर जे प्रक्रिया थांबलेली आहे त्या स्तरावरून पुढे नेण्याच्या बाबतीमध्ये त्यांना ओपन किंवा ईडब्ल्यूएस मध्ये समावून घेऊन त्यांना ती प्रक्रिया पूर्ण करून जेवढी लोक बसतील त्याच्यामध्ये तो प्रयत्न होईल. त्याच्यामध्ये समजा कोणी अडचणीचं राहिलं मग त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हा वेगळ्याने निर्णय घ्यावा लागेल, कारण त्यामध्ये बराचसा मेजर लॉट निघून जाईल. एखाद्या दिवस काही प्रश्न निर्माण झाले काही लोकांचे तर केस टू केस तो विषय पाहावा लागेल की नेमकं त्याच्यामध्ये काय करण्याची गरज आहे. तिथे सुपर न्यूमरिक पोस्ट किरी अधिसंख्य पद निर्माण करण्याची मागणी करण्यात आली तो विषय तो एजिंच्याकडे चर्चेसाठी आहे किंवा त्याच्यामध्ये क्लॅरिटी नाही, कारण की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ नये या अनुषंगाने सुपर न्यूमरी पोस्ट देणं शक्य आहे किंवा नाही या बाबतीमध्ये एजी हे चर्चा करून लवकर कळवतील. पण इनिशियली जेव्हा स्थगिती आली होती त्यावेळेस मात्र हा विषय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो अशी करता येणार नाही ही सुरुवातीची भूमिका होती, पण नंतर फायनल जजमेंट आल्यानंतर आता अधिसंख्यपद निर्माण करण्यावर पुन्हा चर्चा झाली त्यावेळेस काही वेगळ्या मार्गाने करणे शक्य आहे का हे तपासण्याचं काम हे कायदेशीररित्या हे सर्व सुरू आहे. त्यामुळे विषय एवढाच आहे की सर्व गोष्टींचे आणि त्यांना आम्ही नेहमी सांगितलं की पंतप्रधानांच्या स्तरावर आम्ही भेटलो, त्याचा पाठपुरावा केला, पंतप्रधानांना जे आम्ही सांगितलेलं आहे ते सगळं निश्चित आम्ही त्यांच्यासमोर मांडलं की मग त्यांना कल्पना असावी की हे जजमेंट आल्यानंतर सर्व अधिकार जोपर्यंत जजमेंट सेट असाईड होत नाही तोपर्यंत अधिकार सर्व केंद्र सरकारकडे आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या स्तरावर सुद्धा आम्ही प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली या निर्णयामुळे जे अधिकार केंद्राला प्राप्त झालेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून विहित कायदेशीर मार्गाने पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेऊन हे आरक्षण मग तिने संसदेच्या माध्यमातून असो किंवा रिव्ह्यू पिटिशन त्या माध्यमातून असो जे मार्ग सोयीचा असेल त्या मार्गाने त्यांनी ते पुढे न्यावं अशा प्रकारची विनंती हे दिले आम्ही केलेली आहे. ते आम्ही त्यांना मुद्दाम ब्रीफ केलं की वस्तुस्थिती काय आहे आणि या सर्व मागण्या या अतिशय गतिमान पद्धतीने मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. विविध विभागाचे सचिव त्या बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे ज्या काही महसूल विभागाकडे काही कामं आहेत काही कामं ओबीसी विभागाच्या मंत्र्यांकडे आहेत, ज्यांच्या ज्या मंत्र्यांच्याकडे सारथी हे नियोजन विभागाकडे आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ तर ज्या ज्या संबंधित मंत्र्यांकडे हे विभाग आहेत त्याही मंत्र्यांना त्याच्यामध्ये लक्ष घालून ते विषयाचा आढावा स्वतः मुख्यमंत्री
लवकरच घेणार असल्याचं त्यांनी हे केलंय. त्यामुळे या सगळ्या मागण्यांना एक सकारात्मक पॉझिटिव्ह पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं, त्यांनाही विनंती केलेली आहे. आपण चर्चाच आपली डायलॉग चालू राहील, अजून मधून हा आढावा आम्ही घेऊ, तुम्हाला अवगत करत राहू, परंतु तुम्ही हा आंदोलनाचा मार्ग थोडासा फेरविचार करावा अशा प्रकारची विनंतीही केलेली आहे. आता त्याला अर्थात तो निर्णय त्यांना घ्यायचा आहे, ते काय निर्णय घेतील हा त्यांच्यावर सोपण. जे जे कामं सांगितलेली आहेत त्या कामाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये, त्या मागणी न्याय देण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री याच्यामध्ये सकारात्मक होते एवढं. आणि एक दुसरा असा विषय होता की जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते फक्त एकच केस वगळता बाकी सर्वांचा निर्णय जवळपास एका केसमध्ये काय म्हणून वाटतं कोणाचा मृत्यू झालाय असा काही विषय आहे, एक्झॅक्टली ते विषय माहिती नाहीये. एक केस वगळता बाकी सर्व केसेसमध्ये गुन्हे मागणी घेण्याची प्रक्रिया ही पूर्ण झाल्याचं त्या ठिकाणी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांनी स्पष्ट केलंय. थोडक्यात हा गोषवारा मी आपल्यासमोर मांडलेला आहे. बऱ्याच समाज संघटनांचे प्रतिनिधी होते, काही वकील होते, त्यांनाही संधी देण्यात आली, त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांचं ऐकून मग जवळपास 6:30 ही बैठक सुरू झाली की जवळपास 7:00 7:30 बैठक झाली, 2 तास जवळपास चर्चा झाली आणि सगळ्यांनी अतिशय त्यात भाग घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला शेवटचा समारोपाच्या वेळेस याला या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी तातडीने होईल याकरता लक्ष देण्याचं त्यांनी मान्य केलं. त्या प्रकारे प्रक्रिया सुरू आहे. त्याच्या सोपून आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय राजे आपल्याशी बोलतील का तशी मला माहित नाही, पण मला अधिकृत सांगून योग्य नाही, शेवटी त्यांना येऊन बोललं पाहिजे याच्यावर. पण त्यांची भूमिका सकारात्मक आहे. शासन मुख्यमंत्री म्हणाले आंदोलन कोणाच्या बरोबर करायचं आपल्याला, शेवटी सरकार तुमचं ऐकतंय, सरकार तुमच्या बरोबर आहे. आता कायदेशीर पेच प्रसंग निर्माण झाल्यामुळे काही मर्यादा आल्या, त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करत आहोत, त्याच्यामुळे आंदोलन कोणाच्या विरोध करायचं हे तुम्ही विचार केला पाहिजे असं त्यांनी बोलले मुख्यमंत्री. आणि तसं ते पॉझिटिव्ह होते, पण आता मुद्दा एवढाच आहे की शेवटी त्याला निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये. पण आंदोलन तुम्ही म्हणजे सरकार सकारात्मक आहे, तुमच्या सगळ्या बाजूंचा विचार करते पॉझिटिव्हली, त्यामुळे असं त्यांनी शेवटी तसं ते सकारात्मक तुमच्याशी बोलतील. नाही आम्ही त्यांना शेवटी हे सांगितलंय तर शेवटी ते तुमच्याशी बोलतील, त्यांचं जे काही इच्छा असेल किंवा काय असो, पण मी त्यांच्यावरती हे सांगणं बरोबर. आंदोलन केव्हा होतं जेव्हा सरकार समजा ऐकत नसेल तेव्हा, सरकार त्यांचं ऐकतंय भूमिकेशी म्हणजे जे जे काही सांगतात त्याच्यामध्ये फक्त जो न्यायप्रविष्टीची सर्वोच्च न्यायालयातली जी बाब आहे ती सोडून बाकी जे काय बेनिफिट द्यायचे त्याच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, सारथी असेल, या काही बाबी परदेशात विद्यार्थ्यांना शिक्षणाला जे पैसे द्यायचे पूर्ण मुख्यमंत्री म्हणाले कुठल्याही परिस्थितीमध्ये पैसे कमी पडणार नाहीत, त्यामुळे आंदोलन करू नका असं त्यांना विनंती केली आहे. असे तोडगा काढण्याकरता पावलं टाकली जात आहे, प्रत्येक ठिकाणी कायद्याच्या चौकटीत बसून विषय सोडवावे लागतील आणि आम्ही करतच आहोत ना. म्हणजे कुठल्याही गोष्टीला तरी सवलती ज्या द्यायच्या आहेत त्या प्रत्येक गोष्ट आम्ही स्पेल आउट केलेली आहे, तरतूद पैशाची अडचण नाही, जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही त्याला तयार आहोत. म्हणजे आमची भूमिका स्पष्ट होते. आता प्रकाश आंबेडकरांची वेगळी काय असं इच्छा मला माहित नाही.